आर स्टूडेंट क्लास 7 सब्जेक्ट इंग्लिश स्टोरी नेम टू फैबल्स स्टोरी 1 द टू प्रे एंड द बियर रीड द स्टोरी रीड अलाउड द टीचर टू फ्रेंड वेर ट्रैवलिंग टुगेदर थ्रू अ वुड वेर सडनली दे केम अक्रॉस द बियर Bear saw the travelers and rushed out upon them. One of the travelers was good climbing tree. Without waiting for his prey, he catch hold of the branch of nearby tree and hid himself to among the leaves. The other did not know what to do. He had heard that bears do not bother dead animals. So the thief himself flat down the ground with face and dust. The bear coming up to him put his muzzle close to ear and sniffs and but the man lay very quiet and ground. We did not even breathe. He laughed with growl. It shook its head and snored. Then the fellow in the tree came down his comrade and laughing said, "The word is that Master Brute whispered to you." "He told me," said another, "never trust a friend to desert you at a pinch." बघा या स्टोरी मध्ये काय दिलेलं आहे. टू फ्रेंड अँड अ बियर, दोन मित्र आणि एक अस्वल. दोन मित्र आणि अस्वल, हे स्टोरी नेम आहे. तर टू फ्रेंड वेर ट्रॅव्हलिंग टुगेदर थ्रो ए वूड. एकदा दोन मित्र एका अरण्यातून प्रवास करीत होते. अँड वे सडनली अचानक दे केम अक्रॉस द बियर. अचानक त्यांच्याकडे अचानक अस्वलने हल्ला केला. द बियर सा द ट्रॅव्हल अँड रन आउट ऑफ आऊट. आणि त्याच्यावर हल्ला कर अचानक त्याच्यावर काय केलं, हल्ला केलं. वन ऑफ द ट्रॅव्हल, तो एक प्रवासी होता. एक ट्रॅव्हल होता तो प्रवासी. तो वाज गुड क्लाइम्बिंग. क्लाइम्बिंग म्हणजे चढणे. तो झाडावर चढण्या कसा होता, पटाईत होता. विदाउट म्हणजे शिवाय. विदाउट शिवाय वेटिंग फॉर हिज फ्रेंड, त्याने आपल्या मित्राची वाट न पाहता ही कॅच होल्ड अ ब्रँच अँड नियर बाय ट्री अँड हिड हिमसेल्फ अमंग द लीव्ह. तो आपल्या मित्राची वाट न पाहता तो जवळपासच्या एका झाडावर स्वतः चढला आणि एका फांदीमध्ये लपून बसला. बघा पिक्चर मध्ये दिलेला आहे तुम्हाला. हा बघा, झाडावर चढलेला आहे आणि त्या फांदीत लपून बसलेला आहे. द अदर डिड नॉट नो व्हाट टू डू. तो दुसरा मित्र त्याला काही समजे ना, मी काय करू. ही हॅड हिट, त्याने ऐकलं होतं की दॅट बियर डू नॉट बदर विथ डीड ॲनिमल, तो मेलेल्या प्राण्यांना काही करत नाही, असं त्या दुसऱ्या मित्राने ऐकलं होतं. सो म्हणून ही हिमसेल्फ फ्लॅट डाऊन अपॉन द ग्राउंड विथ हिज फेस इन द डस्ट. त्यानं स्वतःचा चेहरा धुळीत ओढून टाकला आणि जमिनीवर असा झोपून गेला. बघा झोपला आहे चित्रामध्ये, आपल्याला दिसत आहे झोपून गेला पूर्ण. आपला जमिनीमध्ये झोपून दिलं. द बियर कमिंग, बियर त्याजवळ आली. ऑफ हिम, आणि मुजल द क्लोज ऑफ द हिअर अँड स्निप अँड स्निप. बघा मुजल म्हणजे दिलेल्या ठिकाणी तुम्हाला, मुजल म्हणजे तोंड. तिने जे तोंड होतं तिचं, त्या असलेलं आपले मुसकूट त्याच्या कानाजवळ नेलं आणि त्याच्या काळा पण थोडा वेळ काय झाली, स्निप करू लागले, म्हणजे होऊ लागली. बट द मॅन ले व्हेरी क्वाइट अँड ग्राउंड अँड डिड नॉट इट. तो मनुष्य एकदम शांत जवळ झोपून राहिला, त्या श्वास सुद्धा बंद केलं होतं. ऍट लास्ट विथ ग्रोलर शूक इट द हेड अँड शुद्ध त्या हसोईनं गुरगुरला आणि आपलं डोकं हलवलं आणि ते खांदे पाडून ते निघून केली. देन द फिलो इन द ट्री कम डाऊन इन द कमरेड. मग तो कमरेड म्हणजे काय, सोबती जो मित्र होता तो झाडावर खाली उतरला अँड लाफिंग आणि हसू लागला आणि काय म्हणाला, व्हाट वाज दॅट मास्टर ब्रूज स्पेअर टू यू. अरे तुझ्या कानामध्ये काय कुठली
त्या मित्रा म्हणतो काय करू तुला काय सांगितलं कान मंत्र तर तो काय म्हणतो ही टोल तो दुसरा मित्र म्हणतो सेंटर आता नेवर ट्रस्ट अ फ्रेंड विथ डिनर युअर द पिनिट बघा अर्चनीच्या काळात तुला सोडून जाणाऱ्या मित्रावर विश्वास ठेवू नकोस अरे जो संकट काळात साथ देत नाही अशा मित्रावर कधी विश्वास ठेवायचं नाही असं मला त्या कोण सांगितलं अश्वनीनं सांगितलं असे आपल्या स्टोरीने दिलेलं आहे म्हणून कधी जो साथ देत नाही त्याला कधी त्याच्या विश्वास ठेवायचा नाही संकट काळात जो मदत करतो त्यांनाच आपण कधी विश्वास ठेवायचा अशा प्रकारे स्टोरी झालेली आहे किंवा रायटिंग करून ठेवायची आहे हार्डवर्क सुद्धा